नाशिक येथील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे ऑक्सिजनच्या व्यवस्थेमध्ये लिकेज होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं हे खरोखर धक्कादायक आहे. आता याची नेमकी कारणं काय आहेत हे कदाचित आपल्याला लवकरच समजेल, पण आत्ता तरी तिथे जे बाकी पेशंट्स आहेत त्यांना तात्काळ मदत केली पाहिजे. काही पेशंटला शिफ्ट करायची आवश्यकता असेल तर त्यांना शिफ्ट केलं पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तर होत राहील, पण असं अन्यत्र कुठे होणार नाही याची देखील काळजी हे तात्काळ आपण मला असं वाटतं प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे. आत्ता तरी जे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या घरच्यांच्या दुःखामध्ये आपण सगळे त्या ठिकाणी सामील आहोत आणि त्यांच्याकरता आपण प्रार्थना करूया. नाशिक की जो घटना हुई है ये बहुत ही भयानक इस प्रकार की घटना है. जिस प्रकार से ऑक्सीजन के लीकेज से वहां पर मृत्यु हुए है, अभी प्रथमतः कहा जा रहा है कि 11 लोगों का मृत्यु हुआ है. मैं ऐसा मानता हूं कि बहुत ही विचलित करने वाली ये सारी घटना है. मैं मांग करना चाहता हूं कि तुरंत वहां के जो बाकी पेशेंट्स है उनको मदद मिले. कुछ पेशेंट्स को शिफ्ट करने की आवश्यकता हो तो उनको तुरंत शिफ्ट किया जाए. उसके साथ साथ अन्य किसी अस्पताल में इस प्रकार से घटना न हो इसके बारे में तुरंत ध्यान दिया जाए, और ये जो सारी घटना है इसकी एक बहुत ही डिटेल्ड इंक्वायरी भी की जाए, ऐसी हमारी मांग है. अभी के समय तो मैं इतना ही कह सकता हूं कि जिनकी मृत्यु हुई है उनके घर वालों के साथ हमारी संवेदनाएं हैं.